Yeah.
भगवंताला उदार म्हटलंय, नाहीतर उदार परिणाम आहे आहेत की नाही? किती जण आहे का उदाहरण सांगितले? इंद्रासारखा या जगात इंद्रासारखा नव्हे कर्णासारखा, नाही का कर्णासारखा या जगात उदार कोणी नाही बर का? कर्णासारखा या जगात उदार कोणी नाही सर्वांना माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे. उदाहरण पण व्यवहारात आपण देतो नाही का? आपण मानवाला उदाहरण देतो, काय उदार आहे कर्णासारखा हो, पण कर्ण कुठे हा कुठं नाही का? हे एक टोक आणि ते एक टोक नाही. कर्ण किती उदार होता, कर्णाचं उदाहरण आपण काल पाहिलं किती उदार होता. ज्ञान स्वतःच्या जीवाची परवा केली नाही, म्हणजे कुंडल काढून दिली असा जो कर्ण होता, पाप पुण्याचाही विचार न करता फक्त देणं एवढं माहिती आहे, देणं घेणे नाही माहिती. इंद्र आला म्हणले मला द्यायचंय तुला, तुझ्याकडनं मी घेतलं आता मी तुला देणार नको म्हणे. मला घेणं माहिती नाही देणं माहिती आहे, देणारे आणि देत जावे, घेणारे आणि घेत जावे, आणि घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. याचा अर्थ काय? अर्थ समजला पाहिजे नाही का? त्यात काय अर्थ दडला आहे? देणाऱ्याने देत जावे त्याचा तो सद्गुण आहे देणं, नाही का? दातृत्वाचा हा सद्गुण आहे. घेणारे आणि घेत जावे, पण घेता घेता त्याच्या हातही घ्यावे, याचा अर्थ त्याच्या हाताचा तो जो गुण आहे सद्गुण आहे देण्याचा तो गुण घ्यावा. तुम्ही पण शिका द्यायला, फक्त घेतच घेत नका जाऊ, पण तुम्ही पण द्या, तुम्ही पण करा, नाही का? काहीतरी आपण आपल्या हातात घडलं पाहिजे ना, हा भाग आहे. घ्यावे आणि द्यावे, लोक अर्थात अनर्थ करणारे आहेत, लोक अर्थात अनर्थ करणारे आहेत. संतांना काय म्हणायचं ह्याचा विचार न करता आपली उत्तरबुद्धी जास्ती चालवून, ओ म्हणले बुवा तुकाराम महाराज काय म्हणाले, लगेच उदाहरण तुकारामांचं. तुकाराम महाराज म्हणाले देती घेती ते नरका जाती, देती घेती ते नरका जाती. याचा अर्थ काय? म्हणजे देणाराही नरकात जातो घेणाराही जातो, म्हणून आम्ही कधी कोणाला काही देत नाही, म्हणजे घेतही नाही आणि मी देतही नाही, कारण नरका जाती ना तुकाराम महाराज म्हणाले असं म्हणाले. काय त्यांची भाषा कळली तुम्हाला? काय म्हणायचंय संतांना? संतांची भाषा कळायला नको, नाही तर अनर्थ होतो. त्याच्या पलीकडे जाऊ. तुका म्हणे तुझे आम्हावरी बोधे, म्हणजे काय? म्हणजे प्रवासाला उतरला माणूस संतांवरी बोधे, नाही का आम्हावरी आम्हा संतांवरी बोधे तुमचे. तिसरा एक साधू संन्यासी प्रवासात उतरला, त्याला तेवढी ओळ आठवली तुमचे आम्हा संतांवरी बोधे दिन ओझ. तुम्हीच म्हणालात ना, संत मंडळी म्हणतात ना, हा ओझ घ्या ओझ वा चला तिथवर, असा अर्थ आहे. असे जे मृखासारखे वागणारे आहे त्यांच्यासाठी पण महाराजांनी नियम ठेवलाय, जे मृखासारखे अर्थ करतात मृखासारखं जे वागतात त्यांच्यासाठी पण महाराजांनी नियम ठेवलाय. तुका म्हणे आयुष्या असं उत्तर दिल्यावर फक्त मतलबा पुरता अर्थ काढून चालत नाही, तर संतांची भाषा कळली पाहिजे, संतांना काय म्हणायचंय काय अभिप्राय नाही का, नीट अर्थ काढला पाहिजे. आणि म्हणजे जगदगुरु तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आपल्याला? तुकाराम महाराजांनी जे म्हटलं त्यांची भाषा ती आपल्याला कळली पाहिजे नाही. पंढरीनाथ महाराज जय जय देती घेती नरका जातीचा अर्थ देती दिल्यानंतर कृष्णार्पण वस्तू झालं ना, तुम्ही त्या गांधर्व केला ना, मग पुढं त्याचं काय झालं, त्यानं काय केलं, काही गरज नाही. दिलं एकदा विषय संपला मग तो तिकडे काही करू दे, तुमचं काम केलं तुम्हाला पुण्य मिळालं ना,
मग त्याने बीडी प्यायला, सिगारेट प्यायला का, दारू प्यायला का, अजून कोण म्हटणार की असं काय करायचं आहे? नाही तर द्यायचंच नाही, कुणाचं देऊ नये, दिलं तर त्याचा विचार सोडून तरी द्यावा, नाही का? आणि म्हणून ती भाषा कळली पाहिजे, देती घेती नरका जाती याचा अर्थ देती, आणि पुन्हा परत घेती ते नरका जाती, दिल्यावर घेऊ नये, दिलं कृष्णार्पण झालं परत त्याचा विचार सोडून द्यावा, म्हणून देती घेती देती आणि परत घेती ते नरका जाती असा अर्थ. अनेक संतांची भाषा आहे, तुकाराम महाराजांचं आणि अनेक काय काय सांगितलं हो, किती नियम सांगितले, एकादशी कशी करावी, एकादशीला काय खावं काय खाऊ नये, कीर्तन केल्यानंतर त्या ठिकाणी काही घेऊ पण नये हे सांगितलंय महाराजांनी. हे कोणासाठी? परिस्थिती आणि काळ, तो काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे, तेव्हा न मागता एवढं एक होते दातृत्व होत, न मागता भरभरून त्याचे नको म्हणायची वेळ येते एवढं दातृत्व होत, आणि आताही आहे, नाही तसं नाही, पण तो काळ आणि आत्ताचा काळ खूप जमीन आसमानचा फरक राहिलेला आहे, म्हणून ती संतांची भाषा आणि परिस्थिती कालमान त्याचा सगळा ते सांगड पिंगड घालून नंतर मग मधला मार्ग काढणं हे सोयीस्कर होईल आपल्याला, नाही का? नाहीतर अहो तेव्हा असं म्हणाले होते, पण आत्ताचा काळ तसा राहिला नाही, नाही का? तुकाराम महाराज म्हणाले की तो आता कीर्तन करायला तिथं जेवायचं पण नाही एवढे सांगितलंय, मग काय करायचं, मग हवा खायची का, गुहारी काय करायचं, नाही कवाऱ्याबद्दल जेवण तर लागतं, हा देह अन्न नाही पोहोचत, नाही फक्त गुहासाठी नियम नाही, सर्वांसाठीच नियम सांगितले फक्त, बरं का? अहो एवढंच काय तुकाराम महाराजांनी सांगितलं, माणसं कसे नमुने आहे आणि कसे विचित्र आहे, कसे नमुने शिकल्या बोलाचे सांगती शिकल्या बोलाचे सांगतील वाद अनुभव भेदना
महाराजांनी समाचार घेतले. तीन शिकलेले विद्वान होते, ग्रॅज्युएट झालेले विद्वान होते आणि हे विद्वान निघाले फिरायला. आणि फिरायला जाताना एका सरोवराच्या काठावर आले. त्या सरोवरामध्ये होडी होती, नावाडी होता व लवणारा. पैन तीराला लोकांना पोचवायचं काम करायचा हा नावाडी. गरीब होता आणि परंपरागत रीतीचा तो धंदा होता, व्यवसाय होता. वडवडिलांपासून हा व्यवसाय करायचा. आणि त्या नावाडी त्या होडीमध्ये बसलेला आहे तेवढे ते तीन विद्वान आले. विद्वान म्हणजे शिकलेले, ग्रॅज्युएट झालेले विद्वान आले, खूप शिकलेले. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे, कोणी काय, कोणी काय, डबल डिग्री आहे, डबल ग्रॅज्युएट झाले. आणि आल्यानंतर त्या होडी नावाडीवाला जो होता त्याला विचारलं, बाबा रे प्रसन्न वातावरण आहे, बरं वाटतं जरा, वारं पण सुटलं छान असं वाटतं, या होडीमध्ये बसून जलविहार करावा, जलविहार करावा, आम्हाला घेऊन करतोस का? नाही नेतो ना. काय दक्षिणा दक्षिणाचं तिकीट भाडं काय असेल नसेल, 5-10 रुपये. आणि हे नावाडी त्या तिघांना त्या बसवतोय नावेमध्ये. आणि वल्लवायला लागला होळी पुढे पुढे जायला. वार सुटलेलं होता आधी छान पैकी प्रसन्न वातावरण. आणि जाता 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 वार पडलं, वार सुटल्यासारखं वार पडलं. धंदा वाट पडावला कडकडा, त्याच्या गप्पा झाल्या होत्या. त्या नावाडीशी तुम्ही काय शिकलात, तुमचं शिक्षण वगैरे किती झालं? हा म्हणाला, मी काय शिकणार बाबा, परिस्थिती आमची गरिबीची, जेमतेम घरामध्ये पोटापुरता आम्ही मिळवतो तेव्हा जेमते मागली एवढंच आम्हाला माहिती आहे. दोन वेळ कमा व्यवस्थित चाललंय भगवंताच्या कृपेने. शिक्षण काय झालं? म्हणजे काही नाही, अंगठाचा एक वर्ग पण नाही, दोन वर्ग लिहायला पण येत नाही. अरे अरे, तुझा जन्म फुकट गेला. हा म्हणाला, माझा जन्म फुकट गेला तो कसा गेला? जे लागतं पोटासाठी कष्टासाठी नाही का, पोटासाठी कष्ट. आणि अनेक प्रकारचे जे काही आपण करतो, कर्म पोटासाठीच करतो ना, किंवा खळगी भरण्यासाठीच करतो ना, नाही का? जीवन जगण्यासाठी जे लागतं ते ज्ञान याच्याकडे होतं. शिकून सुद्धा नोकरी लागल्यानंतर आपण मिळवतोय ते पोटासाठीच, नाही का? सुखासाठी, पोटासाठी. पोट आधी महत्वाचं आहे, अन्न वस्त्र आणि निवार. पण ह्या हे तिंगळे तवळे करतात. म्हणजे बाबा रे तुझा जन्म फुकट गेला. एक ना एक जाणा विरोधा विचारलं त्याला ते टोकलं, तुझा जन्म फुकट गेला, तुझा जन्म फुकट गेला, काही शिकला नाही. अरे बघ आमच्याकडे किती डिग्री आहे, हा ग्रॅज्युएट आहे, हा डबल ग्रॅज्युएट आहे, हा एम ए आहे, हा अमुक आहे, तो तमुक आहे, काय काय. म्हणजे बापरे यांच्याकडे बरेच कागद आहे, नाही का? पण बाबा रे आम्ही परिस्थिती नव्हती शिकण्याची, आम्ही नाही शिकू. शिकल्या बोला ते सांगती न पाल. त्यानंतर ते वाटलं सुटलं, धंदा वाट बळावला कडकडा. तेव्हा तो म्हणाला, माझं काही शिक्षण नाही झालं, पण पोटापुरतं मिळवतो भगवंताच्या कृपेने, मी समाधानी आनंदी आहे. दोन वेळ मला भगवंत देतो जेवा बर. पण ते जाऊ दे, तुमच्याकडे बऱ्याच डिग्री आहे आणि तुम्ही शिकलेला आहात, माझा जेव्हा फुकट गेला, जाऊ दे. आता वादळ सुटलं, हे सगळं पाणी या होडीत जाणार आणि होडीत पाणी भरल्यावर होडी उलटी होणार. हे खायला लागली आहे, वारं सुटल्यामुळे आपली अशी होती. तो नावाडी म्हणाला, बाबानो तुम्हाला काही येतं का, स्विमिंग वगैरे पोहायला येतं का? म्हणले, नाही आम्ही तेवढंच शिकलो. नाही नाही शिकला. अरे अरे, तुमचा जन्म फुकट गेला, तुमचाही जन्म फुकट गेला, मरण आता याच्यात.
काही असं तरी मला पोहायला येतं, माझा प्राण मला वाचवावा कसा ते ज्ञान मला आहे अनुभूती. पण तुम्हाला त्यातलं काही नाही, तुम्ही आता त्या कागदावर बसा, डिग्री आहेत ना कागदोपत्री, त्याच्यावर बसा आणि तरा. आणि तुझा जन्म फुकट गेला यांनी शिकल्या बोलायची सांग तीन वाद अनुभव भेदन आहे. पंडित आहे ज्ञानी करी धीर कथा. बघा आमचाही समाचार घेतला तुम्हाला तुकाराम महाराजांनी पंडित विद्वान मोठे मोठे ज्ञानी भागवतकार कीर्तनकार भजनकार कथेला जाणी कीर्तनाला जाणी तेव्हा लोक त्याला काय म्हणतील. अहो असं लिहून ठेवलंय तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे पैसे घेऊ नये दक्षिणा घेऊ नये ते देऊ नये असं म्हणाले महाराज. पंडित हे ज्ञानी करीतील कथा न मिळते अर्थाने सुखा असा पुढे काळ येईल बरं का. आणि म्हणून आमचे बरेचसे कीर्तनकार आता पूर्ण वेळ कीर्तन करणारे फार कमी राहिले, विश्वास त्यांचा राहिला नाही. म्हणून वास्तविक पाहता अन्या शिंदयंतो मामी जनहा प्रोपासते देशा विद्याभिमुक्तानां योगक्षेमं पाहते. तुम्ही जर परिपूर्ण त्या भगवंताला निष्ठा असेल भाव असेल आणि अर्पण झाला असाल तर तो दोन वेळ तो तुम्हाला हक्क देतो. तुम्ही उपवाशी राहत नाही तो फक्त गोवाला नव्हे सर्व जीवाला. अहो आम्ही तुम्ही तर माणसं आहो, लागलं तर पटकन आपण घरात भरलेलं असतं वर्षभरात आणतो खातो. पशुपक्ष्यांकडे काय आहे, किडा मुंगकडे काय आहे, आत्ता तर झालं उद्याची सोय नाहीये, उद्या तर उद्या. आपल्याकडे उद्याचं पण आहे, नवे नवे वर्षभरात भरून असलं तरी सुद्धा समाधान नाही आहे का. नाही वर्षभरात घरात भरलेलं असतं पण समाधान नाही. आणि म्हणून त्याचाही समाचार तुकाराम महाराजांनी घेतला. काय म्हणाल तुकाराम महाराज बरे का. अधिरा माझ्या मना पाहिलो वरती असते ती तेवढी काळजी तिला
खेळून किती छान अगदी पिलांना अजून प्रश्ने पुन्हा राखण करते, कोणी त्रास देऊ म्हणून ती पाहत राहते, कोणी येतंय का, इशारा पण करते आता लपा कोणी आलाय, पिलं जाऊन लपतात. आणि पुन्हा तिला आठवण आली की खायला जाते, पुन्हा येते. आणि म्हणून पशु पक्ष्यांना प्राण्यांना सुद्धा ज्ञान आहे, हो बोलता येत नाही पण व्यक्त करता येत, बोलता येत नाही ते भाषा आपल्याला कळते, त्यांना भाषा कळते, प्राण्यांना कळते, पक्ष्यांना कळते. आणि म्हणून महाराज म्हणाले भले दोन्ही पक्षी राज एवढा मोठा माणूस शिकलेला विद्वान बुद्धी असून सुद्धा माणूस असा का वागतो, त्यांना काळजी वाटते, चिंता वाटते महाराज. आणि म्हणून या मानवाने या बुद्धीचा सदुपयोग केला पाहिजे, सतत सतत विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. आणि म्हणून उपदेश करताना आमचे तुकाराम महाराज या पूर्वरंग पदामध्ये सांगतात की बाबा रे तो भगवंत जो आहे ना योगक्षेम पाहतो, चिंता करायचं कारण नाही, पशुपक्ष्यांना देतो आम्हाला तुम्हाला नाही का देणार, अहो किती उदार आहे, एवढा उदार आहे, देताना देता म्हणे न थोडे फार, देता म्हणे न थोडे फार. आणि म्हणून त्या भगवंताला उदार म्हणतात. बाकी एवढे बलिराजासारखे झाले पण त्यांना उदार म्हटलं नाही. तुकाराम महाराज एवढं सूक्ष्मचिंतन करून सुद्धा अहंकार म्हणजे त्यांचं नाव नाही घात, कर्ण उदार उदार नाही म्हटलं. एवढ्या उदार करणाचं जर ते नाव घालू शकत नाही अभंकामध्ये, मग आमचं तुमचं नाव घालतील का, नाही आपलं नाव घालतील अभंकात सामान्यांचं नाही का, एवढा कर्ण उदार होऊन गेला जीवा उदार झाला, ज्यानं स्वतःची प्रभा केली नाही एवढा उदार दातृत्व केवळ. आणि म्हणून त्याला सुद्धा कुणी दिलं हो, त्याला सुद्धा ज्यानं दिलं तो खरा उदार, त्याच्याकडे आलो कुठून, त्यालाही कोणी दिलंच असेल तर भगवंतानं. आणि म्हणून त्या भगवंतातून नाव घातलं. म्हणून पूर्वरंग पदामध्ये तुकाराम महाराज सांगतायत राहिला विषय पूर्वरंगाचा, त्याच्या ठिकाणी अंतेव उदार